Good morning, students. Today we are going to start new chapter, chapter number 7, circle. In Marathi, it is called vartul. Okay, see, this is the circle, and see, this is the center point of the circle. Agdi madhomadh asela bhi center point of the circle. Okay, now today we read about radius. Define the radius or what is radius. Okay, see, this is the center point and there are so many points on that circle. Okay, suppose center point is P and there are so many points on the circle. We take any one point, that is, we take here one point on the circle, that is M. Point M. When we joined P and M, point P is the center of the circle and point M is point on the circle. Okay, it is called radius. Now, definition of radius, the line joining the center of the circle, the line joining the center of the circle to any point on the circle is called radius of the circle. Radius म्हणजे काय, याला मराठी मध्ये त्रिज्या असं म्हणतात. सेंटर पॉइंट जो P दिसतोय, या P सेंटर पॉइंट पासून सर्कल वर असलेला कोणताही एक पॉइंट घेतला आणि तो पॉइंट जर आपण एका लाईनने जॉईन केला तर या लाईनला रेडियस असं म्हणतात. मराठी मध्ये याला त्रिज्या असं म्हणतात. ओके, पॉइंट P इज सेंटर ऑफ द सर्कल अँड पॉइंट M इज एनी पॉइंट ऑन द सर्कल अँड वी जॉईन दिस लाईन, इट इज कॉल्ड रेडियस. क्लियर? सो रेडियस इज सेगमेंट PM. PM ही जी सेगमेंट जिथे तुम्हाला लाईन दिसते, या PM लाईनला काय म्हणायचं, रेडियस असं म्हणतात. क्लियर? नो, हाऊ मेनी रेडियस हॅव अ सर्कल? सर्कल हॅव सो मेनी रेडियस, देर आर सो मेनी पॉइंट्स. वेन वी जॉईन ऑल पॉइंट्स, सपोज सी दिस, दिस इज ऑल्सो रेडियस, दिस इज ऑल्सो रेडियस, दिस इज ऑल्सो रेडियस, दिस इज ऑल्सो रेडियस. ओके, दॅट मीन्स देअर आर सो मेनी रिडाय. अ सर्कल हॅज मेनी रिडाय, सर्कल हॅज मेनी रिडाय अँड दे आर ऑल ऑफ द सेम लेंथ. त्यांची जी लांबी असते सारखीच, इथपर्यंत म्हणजे सारखीच भरेल, कोणती रेडियस घ्या त्यांची लांबी सारखीच भरेल. मग रेडियस म्हणजे काय क्लिअर झालं? रेडियस मीन्स सेंटर पॉइंट आणि सर्कल वरचा कोणताही एक पॉइंट घेतल्यानंतर आपण तो जर रेषेने जोडला तर त्या रेषेला रेडियस असं म्हणतात. आणि या सर्कलमध्ये पॉइंट पी पासून पॉइंट एम पर्यंत ही जी लाईन आहे त्याला रेडियस असं म्हणतात. समजलं? नो, व्हॉट इज कॉर्ड, ज्याला मराठीमध्ये जीवा असं म्हणतात. मग कॉर्ड कशाला म्हणायचं पहा. हे सर्कल आहे, हे सर्कल अनंत पॉइंटनी, असंख्य पॉइंट्सनी मिळून बनलेलं आहे. ओके, मग ह्या सर्कलवरचे आपण कोणतेही दोन पॉइंट्स घेतले, समजा इथे एक पॉइंट आहे, या सर्कलवर असलेला हा एक पॉइंट, याला नाव देऊया आपण यम, पॉइंट यम, दिस इज पॉइंट यम, आणि हा एक पॉइंट घेतला समजा आपण. कोणते दोन पॉइंट घ्यायचे, सर्कलवर असलेले कोणतेही दोन पॉइंट, त्याला नाव देऊ समजा आपण यन. ओके, पॉइंट यम अँड पॉइंट यन, दीज टू पॉइंट्स आर ऑन द सर्कल. पॉइंट यम आणि पॉइंट यन हे कुठले पॉइंट आहेत, सर्कलवर असलेले पॉइंट्स आहेत. मग जर आपण हे दोन पॉइंट जोडल्यानंतर जी लाईन तयार होते, हा पॉइंट यम आणि पॉइंट यन आपण जोडले, एक लाईन तयार झाली, बरोबर आहे. मग त्या लाईनला काय म्हणू आपण, लाईन यम यन, इट इज कॉल्ड कॉर्ड ऑफ द सर्कल. यालाच काय म्हणायचं, सर्कलवर असलेले कोणतेही दोन पॉइंट घेतल्याच्या नंतर त्यांना जोडणारी जी लाईन तयार होते, जी रेषा तयार होते, त्याला काय म्हणायचं, कॉर्ड म्हणायचं. काय म्हणायचं, कॉर्ड. मग या ठिकाणी लाईन यम यन काय झाला, ही झाली आहे सर्कलची कॉर्ड. मग एका सर्कलमध्ये किती कॉर्ड असू शकतात, देर आर सो मेनी कॉर्ड्स. ओके, पा, ही पण लाईन जोडली आपण, ही पण कॉर्ड झाली. ह्या सर्कलवरचा हा पॉइंट आली, हा पॉइंट जोडला, हा पण कॉर्ड झाला. कॉर्ड म्हणजे काय, अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स, अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल. सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट घेतले आणि ते जर आपण जोडले
आणि जी आपल्याला रेषा तयार होते त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड कॉर्ड ऑफ द सर्कल. त्याला काय म्हणायचं, त्या सर्कलचा तो काय आहे कॉर्ड. मग एका सर्कल मध्ये किती कॉर्ड असू शकतात, खूप सारे कॉर्ड असू शकतात. कोणते दोन पॉईंट घ्या आणि लाईनने जोडा, ती लाईन म्हणजेच काय झाला तो कॉर्ड झाला. मीन्स अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द कॉर्ड ऑफ द सर्कल. त्याला काय म्हणायचं, कॉर्ड असं म्हणतात, सी एच ओ आर डी, कॉर्ड, कॉर्ड ऑफ द सर्कल. मग या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या सर्कलवर असलेला हा पॉइंट एम आणि हा पॉइंट एन यांना जोडणारी ही रेषा आहे. अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. मग एम एन ही लाईन काय झाला, लाईन एम एन इज कॉर्ड ऑफ द सर्कल. मग किती कॉर्ड करू शकतो आपण, खूप सारे, कोणते दोन पॉइंट घ्या जोडा, रेषा जी तयार होईल, जी लाईन तयार होईल त्याला काय म्हणायचं, कॉर्ड असं म्हणतात. नाउ डायमीटर, ओके, दिस इज सर्कल अँड पॉइंट पी इज सेंटर ऑफ द सर्कल. पॉइंट पी इज सेंटर ऑफ द सर्कल. सर्कल हे सेंटर आहे, मध्यबिंदू आहे, बरोबर सर्कलच्या मध्ये असलेला बिंदू, दॅट इज पॉइंट पी. इट इज कॉल्ड सेंटर ऑफ द सर्कल. अँड सी देर इज पॉइंट ए ऑन द सर्कल अँड पॉइंट बी इज ऑन द सर्कल. पॉइंट ए आणि पॉइंट बी हे वर्तुळावर असलेले पॉइंट्स आहेत, ओके. आणि जर आपण हे पॉइंट ए आणि पॉइंट बी जोडून जर कॉर्ड काढला, तर कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट जोडल्याच्या नंतर जी रेषा मिळते त्या रेषेला काय म्हणायचं, कॉर्ड असं म्हणतात, त्या लाईनला कॉर्ड असं म्हणतात. मग पॉइंट ए आणि पॉइंट बी जर आपण जॉईन केले तर हा झाला कॉर्ड. पण कॉर्ड असून हा पॉइंट कुठून गेलेला आहे, सेंटर बीच्या मधून गेलेला आहे. ही लाईन कुठे गेलेली आहे, सेंटर बीच्या मधून गेलेली आहे. म्हणून कॉर्ड ए बी हा कॉर्ड पण आहे आणि तो सेंटर मधून गेल्यामुळे, पॉइंट बी हा सेंटर आहे, या सेंटर मधून गेल्यामुळे कॉर्ड ए बी इज पासिंग थ्रू अ सेंटर ऑफ द सर्कल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड डायमीटर ऑफ अ सर्कल. डायमीटर म्हणजे काय, असा कॉर्ड की जो सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट जोडल्याच्या नंतर तो कुठून गेला पाहिजे, सर्कलच्या सेंटर मधून गेला पाहिजे. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ डायमीटर. पायाला कॉर्ड पण म्हटलंय, कॉर्ड का म्हटलेला आहे, कारण सर्कलवरचा ए पॉइंट सर्कलवरचा बी पॉइंट आपण जॉईन केला. मग जेव्हा सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर जी रेषा तयार होते त्याला कॉर्ड असं म्हणतात. पण फरक काय आहे, हा असा कॉर्ड आहे की तो कुठून गेला आहे, सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटर मधून गेलेला आहे. म्हणून याला काय म्हणायचं, डायमीटर. कॉर्ड पण आहे आणि डायमीटर आहे, ओके. मग सर्कलला किती डायमीटर्स असू शकतात, किती कॉर्ड्स असू शकतात, सर्कल हॅज मेनी कॉर्ड्स अँड मेनी डायमीटर्स. हा पॉइंट घ्या, सेंटर मधून जर गेला तर अजून काय झालं, डायमीटर. अशी कितीही करू शकतो आपण मेनी. म्हणून याला काय म्हटलेलं आहे की सर्कलला किती डायमीटर्स असू शकतात, असंख्य, खूप साऱ्या, आपण मोजू पण शकणार नाही एवढ्या. कोणते दोन पॉइंट घ्या आणि जोडायचे, पण ते सेंटर मध्ये गेलेले पाहिजे तर डायमीटर, नाही तर तो कॉर्ड तर आहेच, ओके. म्हणजे सर्कलला असा कॉर्ड की जो सेंटर मधनं गेला त्याला म्हणायचं डायमीटर. पण हा कॉर्ड सुद्धा आहे अँड डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर हा कॉर्ड असतोच आणि तो सगळ्यात मोठा कॉर्ड असतो सर्कल मधला, ओके. आणि सर्कलचे सगळे डायमीटर हे कितीही डायमीटर असतात, खूप जरी आपण काढले सो मेनी डायमीटर्स, मग ते सगळे काय असतात, त्यांची लेंथ जी आहे ती सारखीच असते. म्हणजे हा जेवढ्या एबीची लांबी जेवढी भरली तेवढी सगळ्या डायमीटरची लांबी भरणार, ओके. पण कॉर्डचं मात्र तसं नाही, कोणते दोन पॉइंट आहेत त्याही जॉईंट केले तर त्याला कॉर्ड असं म्हणतात. पण कॉर्ड ची लांबी ही कमी जास्त असू शकते, पण डायमीटरची मात्र लांबी ही सारखीच असते. डायमीटर हा कॉर्ड असतो हे पण लक्षात ठेवा, ओके. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. क्लियर. नाउ सी दिस इज द सर्कल, ओके. देयर आर पॉइंट एन, पॉइंट एम,
point S, point T and point P on the circle. Circle वर असेल हे point आहे. तुम्ही ते N, M, S, T आणि P and O is the center of the circle. Point O जो दिसतोय तुम्हाला हा काय आहे circle चा center आहे. आणि यामध्ये काही काही lines काढले आहेत पहा. इथे M N आहे, P S आहे, M P आहे. आपल्याला काय करायचं आहे, we have to find out radius, diameter and chord of the circle. Now let us see. Okay? Radius. Radius means what we have point a line segment joined through a center of the circle to any point on the circle. Means what? Circle ja center pasna tar circle var kuthi aslelya point la jodnari resha त्याला म्हणायचं रेडियस. मग या ठिकाणी पहा ओ सेंटर आहे, ओ पासून हा एस पर्यंत एक लाईन जोडलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे ओ एस काय झाली, रेडियस. याला सेगमेंट म्हणा किंवा लाईन म्हणा. लाईन ओ एस पहा कसं लिहायचं, ओ एस म्हणजे डॉट कॉमा पॉईंट काही लिहायचं नाही. ओ एस लाईन ओ एस इज द रेडियस ऑफ द सर्कल. मग एकच रेडियस आहे का, खूप सारे आहेत. सेंटर पासून पहा लाईन ओ टी, दुसरी आहे पहा लाईन ओ टी, ओ पासून सेंटर पासून सर्कल वर असलेल्या पॉइंटला जोडलेली रेषा म्हणजे डायरेक्ट रेडियस असं म्हणतात. मग ही दुसरी झाली लाईन ओ टी. आणखी पहा लाईन ओ पासून टी पर्यंत लाईन ओ पी, लाईन ओ पी सुद्धा काय झाली, रेडियस झाली. आणखीन पहा सेंटर पासून सर्कल वरचा पॉईंट पर्यंत लाईन ओ एम, एम ओ असं वाजायचं आहे. सेंटर पासून सर्कल च्या पॉईंट कडे वाजायचं आहे, म्हणजे पहा या ठिकाणी ओ एम लाईन ओ एम पहा. ह्या झाल्या चार, या ठिकाणी या आकृतीमध्ये चार रेडियस दाखवले आहेत. कोणकोणत्या, लाईन ओ एस, लाईन ओ टी, लाईन ओ पी अँड लाईन ओ एम. ह्या काय झाल्या, ह्या सगळ्या आहेत रेडियस ऑफ द सर्कल. आता बघूया डायमीटर. डायमीटर म्हणजे काय, असा कॉर्ड की जो सेंटर मधनं गेला पाहिजे त्याला डायमीटर असं म्हणतात. हे आता आपण पाहिलेलं आहे. मग बघूया सेंटर मधनं गेलेली लाईन आणि सर्कलच्या सर्कल वरच्या दोन पॉइंटला जोडलेली लाईन याला म्हणायचं डायमीटर. मग या ठिकाणी पहा ओ सेंटर मधनं गेलेली लाईन कोणती आहे, सर्कलचे दोन पॉइंट जोडणारी पी एस, लाईन पी एस याला म्हणायचं डायमीटर. आणि पहा सेंटर मधनं गेली दुसरी पण लाईन दिसते कोणती, ही पहा लाईन एम टी. हे कॉर्ड सुद्धा आहे लक्षात घ्या, पण मोठे कॉर्ड की जे सेंटर मधनं गेले म्हणून लाईन एम टी. हे दोन कॉर्ड या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत. कोणकोणते, लाईन पी एस आणि लाईन एम टी. का डायमीटर काय आहे, कारण हे सर्कलच्या सेंटर मधनं गेलेले लाईन्स आहेत. सर्कल वरचे कोणतेही दोन पॉइंट जोडलेले आहेत आणि ते सेंटर मधनं गेलेले आहेत, म्हणजे असे कॉर्ड आहेत, ते सगळ्यात मोठे कॉर्ड आहेत, म्हणून त्यांना सेंटर मधनं गेल्यामुळे त्यांना डायमीटर असं म्हटलेलं आहे. ओके क्लिअर. मग लाईन पी एस आणि लाईन एम टी हे दोन या ठिकाणी काय आहेत, डायमीटर्स आहेत. आता आपला लेख कॉर्डचे नाव तुम्हाला आता सांगितलं होतं मी, कॉर्ड म्हणजे सर्कल वरचे कोणतेही दोन पॉइंट जोडल्यानंतर जी लाईन मिळते त्या लाईनला काय म्हणायचं, कॉर्ड असं म्हणायचं. मग पहा पी एस हा डायमीटर पण आहे, पण सर्कल वरचे दोन पॉइंट जोडलेले आहेत म्हणून हा काय झाला, कॉर्ड पण झाला. एम टी सर्कल वरचे दोन पॉइंट जोडलेले आहेत आणि सेंटर मधून गेल्यामुळे ते डायमीटर तर आहेच पण कॉर्ड सुद्धा आहे. आणि लाईन एन एम पा सर्कलवरचा हा पॉइंट, एन पॉइंट आणि सर्कलवरचा एम पॉइंट जोडलेला आहे. मग कॉर्डचे नाव घेत आपण, मग कॉर्ड म्हणजे काय, ती सर्कल वरचे कोणतीही दोन पॉइंट जोडणारी जी रेषा असते त्याला कॉर्ड असं म्हणतात. मग ते सेंटर मधून गेले असेल तर ते डायमीटर पण असतो आणि कॉर्ड पण असतो. ठीक आहे, मग पाहूया चला कॉर्डचे नाव घेऊया. कॉर्ड लाईन एन एम हा एक कॉर्ड झाला, एन एम सर्कल वरचे दोन पॉइंट जोडल्यामुळे त्यानंतर लाईन पी एस
लाइन पीएस पीएस पास सर्कल वरचा पी पॉइंट आणि एस पॉइंट जोडलाय म्हणून हा काय झाला कॉर्ड झाला पीएस इज ऑल्सो कॉर्ड देन लाइन एमटी लाइन एमटी लक्षात ठेवा पीएस आणि एमटी हे दोन सगळ्यात मोठे कॉर्ड आहेत ते सेंटर मध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे ते डायमीटर पण आहेत आणि कॉर्ड पण आहेत लक्षात ठेवा डायमीटर जर म्हटलं तर सेंटर मध्ये गेले पण कॉर्ड जर म्हटलं तर हे काय डायमीटर पण आहेत आणि कॉर्ड पण आहेत सेंटर मध्ये गेलेले कॉर्ड्स असल्यामुळे ते डायमीटर आहेत लक्षात घ्या